प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या काही मागण्या आहेत, त्यामध्ये सर्वात प्रथम मागणी जी आहे की स्ट्रीट वेंडर जे आहेत, हातगाडीवर सामान विकणारे जे काही बांधव आहेत पूर्ण जिल्ह्याभरातले, तर त्यांना केंद्र सरकारने 10,000 रुपये पतपुरवठा करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतलेला आणि ती अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे। स्ट्रीट वेंडर्स यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000 रुपये जी मदत जी काय पद्धतीने पतपुरवठा करण्यासंदर्भात जो निर्णय झालेला आहे तो आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की त्याचं अंमलबजावणी प्रत्येक बँकेमध्ये झाली पाहिजे। दुसरा विषय आमचा असा आहे की गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन आहे, त्यामुळे सर्व बंद आहे आणि त्या माध्यमातून आमचे जे काही वकील बांधव आहे, जिल्हाभरातले जे काही वकील बांधव आहे, त्यामध्ये त्यांचा पण व्यवसायावर परिणाम झालेला आहे। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सरकारला निवेदन करायला आलो आहे की त्यांना त्यांच्यासाठी पण काहीतरी आर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे की जेणेकरून त्यांच्यावर जे काही 6 महिन्यापासून त्यांचा जो काही आर्थिक नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळाली। ओके, थँक्यू। योगेंद्र पाटील, समन्वयक, कार्यक्रम समन्वयक, प्रदेश काँग्रेस कमिटी, प्रशिक्षण विभाग। जिल्हा म्हणणं आहे की सर्व विषय जिल्हा अधिकारी यांच्यासोबत आता आम्ही बोलणार आहे। लोकांचं जे आमचे 5 मागण्या आमची असंघटित लोकांचे 5 महिन्याचं बिल माफ झालं पाहिजे आणि वकील लोकांचं पण उपासमारीची वेळ आलेली आहे, यांना पण काही मानधन सरकारकडून भेटला पाहिजे आणि आमचे जे असंघटित लोक आहे जळगाव जिल्ह्यातील आणि जे पदविक्रेता आहे यांना लवकरात लवकर 10,000ची जे प्रोसिजर आहे लवकरात लवकर दोघं खासदारांनी लवकरात लवकर द्यावा ही आमची विनंती। याच्यात नाव सांगा आमच्या गणेश भोबारचे। ठीक आहे, चालेल। चॅनल फुटेज म्हटल्यासाठी बोल, चॅनल फुटेज। ठीक आहे, यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वकील जे आहेत हे काही सरकारी नोकर नाहीत, या व्यवसायाचा एवढा परिणाम झालेला आहे। लोक येतात कोर्ट फक्त नावाला चालू आहे, एसट्या बंद आहेत, रेल्वे बंद आहेत, त्यामुळे ज्या लोकांचा हातावर कोट आहे वकीलसुद्धा एक व्यवसायाचा एक कामगारासारखाच आहे, त्याकरता यांना लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून काहीतरी मानधन किंवा काहीतरी देण्यात यावं, कारण इकॉनॉमिकल पोझिशन एवढी बॅड झालेली आहे की सर्वांचाच हातावर कुठं असल्यामुळे त्यांना काही ना काही मानधन किंवा मेहनताना मिळवा हीच विनंती आहे। बाकी काही नव्या ॲडव्होकेट शरदराव तायडे, असंघटित कामगार तालुका अध्यक्ष। शरद, कोरोना महामारी हे पसरलेली आहे आणि सुमारे 5 महिन्यापासून महाराष्ट्रातील हे कोर्ट बंद आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील जे ज्युनियर किंवा गरजू वकील आहे त्यांना फार अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं आहे आणि वकील वर्ग हे बुद्धिजीव असून सर्व समाजांना बॅलन्स करण्याचे काम ते करतात। एक महत्त्वाचे घटक ते देशातील आहे आणि त्यांनाही त्यांना शासनातर्फे त्यांना दुर्लक्ष करत आहे असं आम्हाला दिसून येत आहे। व आत्तापर्यंत शासनाने आम्हाला कोणतीही आर्थिक मदत सहाय्य किंवा वकिलांना कोणताही संरक्षण विम्याची तजवीज केलेली नाही, तर लवकरात लवकर आमची शासनातर्फे विनंती आहे की आम्हाला दुर्लक्ष न करता आमचा महत्त्व त्यांनी समजावा व आम्हाला आर्थिक मदत त्यांनी पुरवावी किंवा आम्हाला संरक्षण विमा पण त्यांनी पुरवावा। म्हणून आम्ही असंघटित कामगारतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत आहेत व आमची बाजू आम्ही मांडत आहोत। ॲडव्होकेट आर टी पटेल, भुसावळ, शहर अध्यक्ष कामगार असंघटित कामगार काँग्रेस।